नमस्कार विद्यानु, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज एमएसएफच्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे भरपूर साऱ्या लोकांच्या कमेंट्स आहे की कट ऑफ हा 40 वर येणार का आणि 40 वर कट ऑफ येऊ शकतो का। त्याचबरोबर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे भरपूर साऱ्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला ट्रेनिंगवर कधी बोलवणार, कारण की पहिल्या यादीमध्ये तुम्हाला माहिती आहे की 45 लोकांना ट्रेनिंगवर बोलवलं जाणार आहे आणि साहजिकच दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित लोकांना ट्रेनिंगवर बोलवलं जाणार आहे। पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की कट ऑफ 40 वर येणार का, या संदर्भातच आज आपण निश्चिंत चर्चा करूया। मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला एमएसएफच्या सर्वात जलद अचूक अपडेट करीता लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून त्या बाजूने जे बेल बटन आहे त्याला देखील दाबायला विसरू नका। बघा, माझ्या विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रामध्ये 7000 पुरुष सुरक्षा रक्षकांची भरती 2020 साली झाली होती। भरपूर सारे पोरं असे आहेत की त्यांना एमएसएफ काय आहे हेच माहित नाही। मला सुद्धा माझ्या चॅनलला तुम्ही कमेंट्स पाहू शकता, एमएसएफ नेमकं काय आहे हेच त्यांना माहित नाही। तर एमएसएफ आहे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ ज्याला आपण म्हणतो। जसं विद्यार्थ्यांनो एक पोलीसचं खातं आहे तसं एक एमएसएफचं सुद्धा खातं आहे। आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे एमएसएफ जॉईन करावं का, तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला वर्दीची जर कधी विद्यार्थ्यांनो आशा असेल, तुम्हाला असं वाटत असेल आयुष्यात आपण वर्दी घेतली पाहिजे, वर्दीसाठी तुम्ही रात्रंदिवस एक करून मेहनत करत असाल, तर एमएसएफ जॉईन करायला काहीच हरकत नाही। तू म्हणसान का विद्यार्थ्यांनो, पोलीस मध्ये फक्त याच्यापेक्षा थोडा पगार जास्त राहतो, पगाराचाच फरक आहे। वास्तविक पाहता रिस्पेक्ट कधीच कमी नसते, वर्दीची रिस्पेक्ट मात्र तितकीच असते, एक लक्षात ठेवा। आणि एमएसएफ सुद्धा चांगला आहे, भरपूर साऱ्या लोकांनी जॉईन केलेला आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता सध्या परिस्थितीत घरी बसलेले असाल तर तुम्हाला कोण 17-18 हजार रुपये आणून देणार आहे तुमच्या घरामध्ये। आणि इतकंच नव्हे ना, तुम्ही एमएसएफ जॉईन केल्यानंतर सुद्धा पोलीसची तयारी करू शकता। ओके, प्रत्यक्ष तुम्ही ड्युटीवर असेल तर ऑनलाईन क्लास करू शकता कोणाचे सुद्धा। ओके, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो तुम्ही ग्राउंड सुद्धा करू शकता। भरपूर सारे पोर आहेत एमएसएफ मधून सुद्धा पोलीस मध्ये लागणार आहे, आपण सुद्धा त्यापैकी एक असू शकतो। आता सर्वांना सांगण्यास मला थोडं 10 सेकंद द्या। एमएसएफची 2020 साली जाहिरात आली होती 7000 पुरुषांची। बऱ्याच महिलांचे मेसेज आले की सर यावेळेला आमच्यासाठी भरती नाही का। महिलांसाठी सुद्धा एमएसएफची भरती असते, पण 2020च्या जाहिरातीमध्ये जम्बो जाहिरात होती, कारण त्याच्यापूर्वी जी भरती झाली होती ना फक्त 500 पदाची झाली होती, डायरेक्ट 7000 पदाची भरती आली होती तेही पुरुषांची। विद्यार्थ्यांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पुरुषांची 7000 पदांची भरती म्हणजे एक एक प्रकारे एक मोठी पोलीस भरती म्हणायला हरकत नाही याला। आणि खूप सारे आपले जे गरजूवंत मुलं आहेत त्यांना तिथं जॉईन करायला संधी मिळाली। आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, काही कालांतरानं तर या भरतीच्या संदर्भात आयकार्ड सुद्धा आले होते मार्च महिन्यामध्ये, पण कोरोना आला, कोरोनामुळे भरती प्रक्रिया थांबवण्यात आली। आणि नंतर काही दिवसानंतर निर्णय लागला की भरती प्रक्रियेला पूर्णपणे विराम म्हणजेच काय रद्द। पण नवीन गव्हर्नमेंट सत्य झालं, गव्हर्नमेंटचे आम्ही आभार मानतो विद्यार्थ्यांच्या वतीने, कारण की रुकलेली म्हणजे अपवर्ड झालेली भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने चालू केली, इतकी फास्ट प्रक्रिया करून आमच्या तरुण विद्यार्थ्यांना तिथं जॉईन करून घेतलं, त्यासाठी तर आम्ही आभार मानावायच पाहिजे। त्याचबरोबर महत्वाची काय, आता विद्यार्थ्यांना असं वाटते की एमएसएफ जॉईन करावं का, जॉईन करायला काहीच हरकत नाही। आणि तुमचा जे तुम्हाला पहिला पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे कट ऑफ 40 वर येणार का, मी थोडा कट ऑफ अनालिसिस तुमच्या समोर करतो। भरपूर साऱ्या मेहनती करणारे जे पोरं आहेत ना त्यांनी 5-10 च्या आत रनिंग मारलेली आहे, मी तुम्हाला दाखवून देईन। जसे की तुम्ही स्क्रीनवरती पाहता विद्यार्थ्यांनो, रनिंग मध्ये 50 पैकी 50 मार्क घेतलेले मुलं आहेत आणि 12वीच्या पर्सेंटेजला सुद्धा 50 ग्रुप म्हणजे त्याच्यात 70% झालं, 12वी सुद्धा आहेत आणि 12वी रनिंग सुद्धा 5-10 च्या आत मारली, 100 पैकी 100 टोटल त्यांची आहेत। असे सुद्धा 200 ते 300 मुलं तुम्ही या लिस्ट मध्ये पाहू शकता 7000 पोरांपैकी। आता महत्वाची गोष्ट काय, तर विद्यार्थ्यांनो भरपूर साऱ्या लोकांना 50 100 50 त्यानंतर 70 60 60 वाल्यांचा तर काही विषयच नाही, 60 वाले तर पूर्ण लागले आणि उरलेले 50 वाले आहेत, त्याच्यातले 50 वाले भरपूर सारे बाहेर राहिले, भरपूर सारे अंदर गेले। आता याचं काय कारण असू शकते, याचं काय कारण असू शकते, आपल्या वैयक्तिक अंतरानुसार त्यांचं वय जास्त असेल म्हणून त्यांना जिथं 50 वाल्यांना सिलेक्ट केलं असू शकते, असं सुद्धा शक्यता नाकारता येत नाही जसं वयवारीनुसार। आता मी तुम्हाला दाखवेन, जसं तुम्ही एक लिस्ट पासून नंबर जर तिथं स्टार्ट केला तर 100 आपल्या सुरुवातीच्या 7000 मुलं तिथं जॉईन करण्यात आले आणि त्याचा कट ऑफ किती गेला आहे 50। आता फायनल जो कट ऑफ आहे, ठीक आहे, हा फायनल कट ऑफ आहे,
इथं 7,000 पोराचा नंबर पाहू शकता, याला सुद्धा 50 मार्क आणि रनिंग मध्ये 0 मार्क आहे, अशा सुद्धा मुलांचं सिलेक्शन तिथं झालेलं आहे। आता 5,006 उमेदवारांची वेटिंग लिस्ट लागलेली आहे आणि ती 7,001 नंबर पासून तर 12,600 नंबर पर्यंत आहे। तुम्ही जर कधी हा सर्विस्तर पीडीएफचा अभ्यास केलेला असेल तर इथून संपूर्ण 7,000 पासून ते 12,006 नंबरापर्यंत, 12,006 नंबरापर्यंत मुलं जे आहेत ना संपूर्ण हे 50 मार्कवाले, तुम्ही बघू शकता मी इथं 12,006 नंबर तुमच्या स्क्रीनवरती आणला, हे संपूर्ण मुलं हे 50 मार्कवाले आहेत। म्हणजे वेटिंग किती आहेत, 5,600 मुलाचं वेटिंग आहे, 5,600 मुलाचं वेटिंग आणि संपूर्ण मुलं कसे हे वेटिंगवर आहेत। आता वेटिंग तुटून तुटून किती तुटणार आहे, याच्यातले वरचे 7,000 पैकी 2,000 जास्तीत जास्त पोरं जॉईन होईल, तरी याच्यातले 2,000 देईल, तर तुम्हाला डिमोटिवेट न होता मी सांगतो विद्यार्थ्यांनो याच्यापेक्षा लिस्ट कमी येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, खूप कमी आहेत। कारण तुम्ही पाहू शकता 7,000 नंतर 5,000 पोरं 50 मार्कावर अजून सुद्धा वेटिंगवर आहेत आणि साहजिकच विद्यार्थ्यांनो झाले तर सुरुवातीचे 2,000 जॉईन होईल, तर तरी 50,000 सॉरी 50 मार्कावाले 3,000 मुलं उरले। तुम्ही एकच पर्याय, तुम्ही निगेटिव्ह न विचार करता तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासाचा विचार करा। पोलीसची भरती आहे आगामी काळात, एमएसची सुद्धा भरती निघू शकते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला मार्क कमी पडले याचा अर्थ तुम्ही पूर्ण तयारी केली, विनाकारण तुम्हाला मार्क कोणी कमी दिले असं काही कारण नाही आहे। तुम्ही कुठंतरी कमी होतात, म्हणजे तुम्ही रनिंग मध्ये 0 मार्क आणले तुम्हाला 50 मार्क आहे, म्हणजे तुम्ही होऊ शकते रनिंग मध्ये 10-20 मार्क आणले असेल, पर्सेंटेज मध्ये तुम्हाला 20, तुमचं टोटल 50 वरती गेलं नाही। तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, तुम्हाला तुमची कमजोरी ओळखून त्याच्यावरती काम करायचं आहे, नक्कीच यश तुम्ही संपादन करचाल। कुठल्याही पद्धतीच्या माहिती करता लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून त्या बाजूने जे बेल बटन आहे त्याला देखील दाबून ऑलवरती क्लिक करा। सर्वांना मी रिक्वेस्ट करेल पोलीस भरतीची सुद्धा एमएसएफ मधून तयारी करता येते। ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र।